मोहम्मद पैगंबर यांनी जगाला शांती आणि समतेचा संदेश दिला. पोलीस उपाधीक्षक विशाल ढुमे यांनी देखील पैगंबर जयंती रक्तदान करून साजरी केली. मोहम्मद पैगंबर यांनी जगाला शांती आणि समतेचा संदेश दिला. सामाजिक उत्तरदायित्व या भावनेतून रक्तदान होणं गरजेचं आहे. रक्ताची गरज सर्वांना पडते. रक्ताला जात धर्म नसते. कोरोनाच्या संकट काळात रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचं उपक्रमाचं कौतुकास्पद असल्याची भावना जिल्हा पोलीस उपाधीक्षक विशाल ढुमे यांनी व्यक्त केली आहे. तर मोहम्मद पैगंबर यांनी अखंड मानवजातीच्या कल्याणासाठी सांगितलेल्या विचारांवरती चालण्याची खरी गरज असून सामाजिक ऋण फेडण्यासाठी युवकांनी रक्तदान करण्याचं आवाहन केलं आहे. मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त मीरा बिल्डर्सच्या वतीनं रहमत सुलतान सभागृह या ठिकाणी कोरोनाच्या संकट काळातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पोलीस उपाधीक्षक विशाल ढुमे हे बोलत होते. तर यावेळी कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे, तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, मराठी पत्रकार परिषदेचे नाशिक विभागीय अध्यक्ष मनसूर शेख, मीरा बिल्डर्सचे संचालक इरफान जागीरदार, समाजवादी पार्टीचे शहराध्यक्ष आजिम राजे, राजूभाई जागीरदार, कर्मयोगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शफी जागीरदार, मोहसिन सय्यद, शाहनवाज तांबोळी आदी सामाजिक कार्यकर्त्यांसह पोलीस प्रशासन डॉक्टर देखील उपस्थित होते. प्रास्ताविकात इरफान जहागीरदार यांनी मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त राबवण्यात येणाऱ्या धार्मिक सामाजिक सांस्कृतिक उपक्रमांची माहिती दिली. मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त झालेल्या रक्तदान शिबिरात युवकांसह महिलांनी देखील उत्स्फूर्त पद्धतीने सहभाग नोंदवून रक्तदान केलं. रक्तदात्यांच्या अहमदनगर ब्लड बँकेच्या वतीनं सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अनवर सय्यद यांनी केलं. आभार आजिम राजे यांनी मानले. आज ईद मिलादुन्नबी के मौके पर मेरा बिल्डर्स और अलकरम सोशल फाउंडेशन की जानिब से जो ब्लड डोनेशन कैंप लिया गया, अल्हम्दुलिल्लाह वो कामयाब रहा. और हमने ये ब्लड डोनेशन कैंप जो लिया है मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इनकी ईद मिलादुन्नबी के मौके पर लिया है. अल्लाह ताला ने मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को रहमतुल्लिल आलमीन बना के भेजा, यानी तमाम आलम के लिए रहमत बना के भेजा. इसी बात को मद्देनज़र रखते हुए हमने ये इंसानियत के लिए एक काम खिदमत देने के लाइन से ये रक्तदान शिविर आयोजित किया और अल्हम्दुलिल्लाह ये कामयाब रहा. अल्लाह से दुआ है कि हमको इसी तरह लोगों के काम आने की तौफीक अता हो. प्रतिनिधि अनिकेत गौड़ी, न्यूज़ टुडे 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.